नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. संपूर्ण राज्यातील जवळजवळ 351 पंचायत समितीमध्ये राज्यातील संगणक परिचालक यांनी शासनाचा निषेध केला असून आज महाड तालुक्यातील संगणक परिचालक संघटना रायगडच्या वतीने महाड पंचायत समिती कार्यालयासमोर शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होळी करत निषेध करण्यात आला. शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाबाबत ग्रामविकास विभागाने 14 जानेवारी रोजी निर्गमित केलेले दोन्ही निर्णय हे अन्यायकारक असून शासनाने हे निर्णय मागे घेऊन आम्हाला किमान वेतन द्यावे. त्याचप्रमाणे राज्यातील संगणक परिचालक यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या आयटी महामंडळामार्फत करण्यात यावी अशी मागणी संगणक परिचालक संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी तालुक्यातील बहुतांशी संगणक परिचालक परिचालिका महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना रायगडचे अध्यक्ष मयूर कांबळे, उपाध्यक्ष सर्वेश रसाळ, सचिव सौ निवेदिता चवरकर इत्यादी उपस्थित होते. मान्य नाही, मान्य नाही, हजार रुपये वाढ, मान्य नाही. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील पंचायत समितींसमोर आज हे निषेध आंदोलन करत आहोत. त्याच्यामध्ये काळ्या फिती लावून शासनाचा निषेध, त्याचबरोबर 14 जानेवारी जो अन्यायकारक शासन निर्णय शासनाने काढला, ग्रामविकास विभागाने काढला, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ही हे आंदोलन केले आहोत आणि त्या शासन निर्णयाची आज आम्ही होळी केलेली आहे. वास्तविक आमची मागणी अशी आहे की जे ग्रामपंचायतमध्ये जे संगणक परिचालक गेले 10 वर्षापासून काम करतात, तुटपुंजं मानधन त्यांना भेटत आहे, तर त्यांना कुठेतरी कर्मचारी दर्जा मिळावा आणि त्यांना शासन सेवेत घ्यावं किंवा किमान वेतन मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. परंतु या मागणीकडे शासनाने कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही सर्व पंचायत समितीसमोर जमून आंदोलन केलेलं आहे. शासनाने आमच्यासाठी जे काही निर्णय लादलेले आहेत ते आम्हाला अमान्य असल्याकारणाने आम्ही इथे काळ्या रिबीन लावून शासन निर्णयाची होळी करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. आम्ही असं सांगू की आज संगणक परिचालक हा गेले 10 वर्ष प्रामाणिकपणे संगणक परिचालक म्हणून काम करत आहे, तो त्याची जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत आहे. आपण पाहिलं तर आज प्रामुख्याने पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ही या संघटनेमध्ये जास्त दिसून येते, तरी आम्ही आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही या क्षेत्रात उतरलेलो आहोत. तरी आमच्या शासनाला एवढीच वारंवार मागणी आहे की आमचं किमान वेतन वाढवून आम्हाला आयटी महामंडळातून नियुक्ती देण्यात यावी. वादळवारा न्यूज ब्युरो महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.